विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बहुपदीवरील क्रिया यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या वैचिक राशीवरील ज्या क्रिया आहेत, या क्रिया आपल्याला त्या ठिकाणी वैचिक राशीप्रमाणे त्या ठिकाणी करायच्या आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपण बेरजेची क्रिया करणार आहोत. यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलं आहे. त्यामध्ये दोन बहुपदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. यांची मांडणी आपण कंस रूपात आधी करून घेऊ. ही एक्स वर्ग वाय अधिक पाच एक्स वाय वर्ग वजा सात एक्स वाय पहिल्या कंसामध्ये. त्याच्या नंतर बेरजेचं चिन्ह, कारण आपण या ठिकाणी बेरीज करत आहोत म्हणून त्या ठिकाणी बेरजेचं चिन्ह. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये दुसरी जी बहुपदी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी लिहायची. दोन एक्स वर्ग वाय वजा एक्स वाय वर्ग अधिक एक्स वाय. त्यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला या ज्या दोन बहुपदीचा बेरीज त्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी त्यांचा कंस काढून त्याची परत मांडणी त्या ठिकाणी करायची आहे. तीन एक्स वर्ग वाय अधिक पाच एक्स वाय वर्ग वजा सात एक्स वाय ही बेरजेचं चिन्ह त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामधील ज्या पद आहेत ती त्या ठिकाणी लिहायची. दोन एक्स वर्ग वाय वजा एक्स वाय वर्ग अधिक एक्स वाय. त्यानंतर या ठिकाणी जी स्वरूप पद आहे या स्वरूप पदांची एकत्रित मांडणी त्या ठिकाणी आपण करतो आणि मग त्याच्यानंतर त्यांची बेरीज त्या ठिकाणी आपण करत असतो. तर या ठिकाणी जर आपण पाहिले तर तीन एक्स वर्ग वाय आणि दोन एक्स वर्ग वाय ही स्वरूप पद आहे, स्वरूप पदांची एक जोडी आहे. त्याच्यानंतर दुसरी जी जोडी आहे पाच एक्स वाय वर्ग आणि ऋण एक्स वाय वर्ग ही दुसरी जोडी आहे. त्यानंतरची तिसरी जोडी जी आहे सात एक्स वाय आणि एक्स वाय ही आहे. तर ज्या जोड्या या ठिकाणी तयार होतात त्यांची बेरीज त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तीन एक्स वाय वर्ग सॉरी तीन एक्स वर्ग वाय अधिक दोन एक्स वर्ग वाय यांची बेरीज आपण त्या ठिकाणी करू. तीन अधिक दोन पाच आणि एक्स वर्ग वाय त्याच्यानंतरच जे चिन्ह येणार आहे ते बेरजेचं येणार आहे. पाच अधिक सॉरी पाच अधिक ऋण एक्स म्हणजे एक वजा करायचा आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी तुमचा चार एक्स वाय वर्ग. त्याच्यानंतर ऋण सात अधिक एक ऋण सहा ऋण सहा आणि त्याच्यानंतर एक्स वाय. या पद्धतीने आपण बहुपदीची बेरीज आपण करू शकतो. यानंतर आपण बघणार आहोत बहुपदीवरील वजाबाकी. त्यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. या उदाहरणामध्ये दोन बहुपदी या ठिकाणी आपण घेतलेले आहे तर त्यांची वजाबाकी आपल्याला त्या ठिकाणी करायची. त्यासाठी आपण त्या आधी कंसामध्ये लिहू आठ एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक सात. त्याच्यानंतर वजाबाकी करायची म्हणून ते वजाबाकीचं चिन्ह वजा कंसामध्ये सहा एक्स वर्ग वजा तीन एक्स. नंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला दोघी बहुपदींची कंस जे आहे ते काढायचे आहे. पण ती कंस काढत असताना दुसरी जी बहुपदी दिलेली आहे कंस काढताना त्या बहुपदीचे जे चिन्ह आहे ते त्याच्या विरुद्ध होईल. म्हणजे जर उदाहरणार्थ धन असेल तर ते ऋण होईल आणि ऋण असेल तर ते धन होईल. आठ एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक सात वजा सहा एक्स वर्ग इथे ऋण चिन्ह आहे ते धन होईल अधिक तीन एक्स. यानंतर जे स्वरूप पद आहे याची मांडणी त्या ठिकाणी करायची आहे. या ठिकाणी आठ एक्स वर्ग आणि ऋण सहा एक्स वर्ग ही स्वरूप पद आहे. त्यानंतर सहा एक्स आणि तीन एक्स ही सुद्धा स्वरूप पद आहे आणि सात याला स्वरूप पद नाही. तर आठ एक्स वर्ग वजा सहा एक्स वर्ग त्या ठिकाणी आपल्याला मिळतो आठ वजा सहा दोन एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक तीन एक्स नऊ एक्स आणि अधिक सात. याप्रमाणे आपण बहुपदीवरील वजाबाकी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपल्याला बहुपदींचा गुणाकार हा पाहायचा आहे. त्यामध्ये समोर एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. त्यामध्ये एक्स वर्ग वजा तीन याने आपल्याला दुसरी जी बहुपदी आहे एक्स क्यू अधिक तीन एक्स वजा चार या बहुपदीला त्या ठिकाणी गुणायचं.
ही गुणत असताना पहिली जी बहुपदी आहे त्या पहिल्या बहुपदीमधील प्रत्येक पदाने दुसऱ्या बहुपदीला गुणायचे त्या स्वरूपात त्याची मांडणी त्या ठिकाणी करायची x बरोबर गुणिला x चा घन अधिक 3x वजा 4 त्यानंतर वजाचे चिन्ह आहे म्हणून वजा 3 तीनने परत जो दुसरी बहुपदी त्या ठिकाणी दिलेली त्याला त्या ठिकाणी गुणायचे आहे x चा घन अधिक 3x वजा 4 त्यानंतर प्रत्यक्षात गुणाकार त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे x वर्ग गुणिला x चा घन बरोबर x चा पाचवा घात त्या ठिकाणी आपल्याला मिळतो x वर्ग गुणिला 3x बरोबर त्या ठिकाणी मिळतो आपल्याला 3x चा घन त्यानंतर 3x वर्ग सॉरी x वर्ग गुणिला ऋण 4 ऋण 4x वर्ग त्यानंतर पुढचा जो गुणाकार करायचा आहे त्या ठिकाणी ऋण 3 गुणिला 3 घन बरोबर ऋण 3x चा घन त्यानंतर ऋण 3 गुणिला 3x बरोबर त्या ठिकाणी आपण बघतो ऋण 9x तसंच ऋण 3 गुणिला ऋण 4 ऋण घन म्हणजे 3 गुणिला 4 म्हणजे 12 म्हणजे अधिक 12 या ठिकाणी आपल्याला मिळेल त्यानंतर स्वरूप पद जी आहे त्यांची मांडणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे त्यानुसार x चा पाचवा घात अधिक 3x चा घन वजा 3x चा घन ऋण 4x वर्ग वजा ऋण 9x अधिक 12 याप्रमाणे ही मांडणी आपण केलेली आहे त्यानंतर या ठिकाणी फक्त 3x चा घन आणि वजा 3x चा घन हे या ठिकाणी कॅन्सल होते कारण की 3 मधून 3 हे 0 होतात त्यामुळे कॅन्सल होते त्यानंतर त्या ठिकाणी उरतात x चा पाचवा घात वजा 4x वर्ग वजा 9x अधिक 12 अशा प्रकारे आपण बहुपदीचा गुणाकार या ठिकाणी मांडलेला आहे त्यानंतर आपण बघणार आहोत बहुपदीचा भागाकार त्यासाठी आपल्या समोर हे उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये 2 अधिक 2x वर्ग याला आपल्याला भागायचंय x अधिक 2 ने याआधी जो 2 अधिक x 2x वर्ग तो आहे तो आपण प्रमाण रूपात घेऊ त्यासाठी px बरोबर 2x वर्ग अधिक 0x अधिक 2 या पद्धतीने आपण ते प्रमाण रूपात घेऊ शकतो त्यानंतर प्रत्यक्षात मांडणी आपल्याला जशी आपण भागाकाराची पद्धत अवलंबतो त्याप्रमाणे त्याची मांडणी करायची आहे मांडणी या ठिकाणी करायची आहे त्यासाठी भाजक जो आहे x अधिक 2 या ठिकाणी लिहिला आणि भाज्य जो आहे तो प्रमाण रूपात लिहिला आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे 2x वर्ग अधिक 0x अधिक 2 त्यानंतर जो भाजक आहे भाजकामधलं जे पहिलं पद आहे x या x ने 2x वर्ग याला भागायचा तो भागाकार केल्यावर आपल्याला या ठिकाणी 2x मिळतो हा जो 2x आहे या 2x ला जो भाजक आहे या भाजकातल्या प्रत्येक पदाने गुणून तो त्याची मांडणी खाली त्या ठिकाणी करायची आहे x गुणिला 2x बरोबर 2x वर्ग अधिक 2 गुणिला 2x बरोबर 4x यांची वजाबाकी साईन त्या ठिकाणी वजाबाकी झाली 2x वर्ग वजा 2x वर्ग 0 0x वजा 4 बरोबर वजा 4x आणि हे जे पद आहे त्या ठिकाणी तसं तसं खाली घेऊन यायचं हा जो ऋण 4x आहे याला परत x ने भागायचं x ने भागायचं तर त्या ठिकाणी जर भागलं आपण तर त्या ठिकाणी हे ऋण 4 ही संख्या मिळते तर त्यानंतर या ऋण 4 ला जो भाजक आहे भाजक म्हणजे प्रत्येक पदाने त्या ठिकाणी गुणायचं x गुणिला ऋण 4 बरोबर ऋण 4x मिळतो त्यानंतर 2 गुणिला ऋण 4 बरोबर ऋण 8 त्या ठिकाणी मिळतो या ठिकाणी त्यांची वजाबाकी करून बेरीजचं चिन्ह त्या ठिकाणी घ्यावं लागेल बेरीज केल्यानंतर या ठिकाणी ऋण 4x वजा ऋण 4x बरोबर 0 मिळतो त्यानंतर 2 अधिक 8 बरोबर या ठिकाणी 10 ही बाकी त्या ठिकाणी शिल्लक राहते अशा पद्धतीने आपण बहुपदीवरील भागाकार या ठिकाणी केलेला आहे.